गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं एक नवीन व्हिडिओमध्ये. आणि मी आहे माझ्या स्टुडिओ अपार्टमेंटमध्ये, जो अंबरनाथमध्ये आहे. आणि इथे 2 दिवस झाले मी आलो आहे, कारण की काही काम आहे अंबरनाथमध्ये, ते करून मग मी पुन्हा मुंबईला जाईन. होपफुली मी संडे या नेक्स्ट वीक मंडेला मुंबईला जाईन. तर सकाळचे वाजलेत 9:15 आणि मी आता जातो आहे मार्केटमध्ये, काही सामान खरेदी करायचं आहे, नाश्ता करायचा आहे, भूक लागली आहे. आणि इथे मी एकटाच राहतो आहे सध्या. तर आजच्या व्हिडिओमध्ये माझा संपूर्ण दिवस कसा जाणार आहे अंबरनाथमध्ये हे मी तुम्हाला दाखवेन. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, कमेंट, शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मार्केटला जाण्यापूर्वी म्हटलं की तुम्हाला एक छोटासा माझ्या अपार्टमेंटचा एक टूर करूया, म्हणून मी तुम्हाला हे दाखवतो. हा ॲक्च्युली लिव्हिंग रूम आहे आमचा, म्हणजे आम्ही इथे कोणी राहत नाही. समोर ए सी आहे, विंडो आहे आणि इथे फ्रीज ठेवलेलं आहे, कपाट आहे. हे कपाट जे आहे ते आईच्या वडिलांनी आईला दिले, म्हणजे माझ्या आजोबांनी दिलेलं कपाट आहे. आणि जर इकडे पॅन गेलं तर फ्रीज आम्ही इथे ठेवलं आहे, आत्ता हल्लीच घेतला फ्रीज, कारण की इथे कोणी राहत नाही. हा स्टुडिओ लॅम्प आहे आणि नंतर इथे डोअर आहे. आता हे सगळे कपडे आम्ही असे हँगिंग करून ठेवलेले आहेत. टी व्ही आपण नवीन आता घेत नाही आणि ही ट्रॉली आहे. बरं, इकडे गेलो तर आपण हे डब्ल्यू सी आहे, वॉश बेसिन, सॉरी मी लाईट लावतो. हे डब्ल्यू सी आहे आणि हा किचन एरिया आहे. तर असा हा छोटासा आमचा अपार्टमेंट आहे. देवारा आईने मांडणी ठेवली आहे इथे. तर मित्रांनो, तुम्ही माझा रूम टूर पाहिलात आणि आता मी सामान आणायला मार्केटला जातो आहे. मार्केटला आता आलेलो आहे आणि तिथून आता मला काही वस्तू घ्यायच्या आहेत, तर फटाफट घेऊन टाकतो. हे बघा, लेफ्टला पॅन गेलं, इथे मला फ्रुट्स वगैरे असं सगळे मिळणार, भाज्यांचे स्टॉल्स आहेत. इथे लेफ्टला पॅन गेलं, इथे स्टोअर्स आहेत, सुपर मार्केट आपण बोलतो, जनरल स्टोअर्स ते सुद्धा आहे. तर आता ह्यांच्याकडे जाऊन घेतो मी. ओ मनीष भाई, तर एका जनरल स्टोअरमध्ये आलेलो आहे आणि इथून आता मी नाश्त्यासाठी सामान घेऊन जातो आहे. काय काय घेतोय मी तुम्हाला दाखवतो नंतर. हा आमचा मनीष भाई, हे सुपर मार्केटचे ओनर आहेत आणि यांच्याकडून आता मी पोहे घेतलेत. तेल चाहिए मुझे, आपल्या खानेवाला तेल कोण सा रहता है, आपलं सगळं रेशन यांच्याकडूनच येतं बरं. कितना है वो? अरे इतना नहीं चाहिए, खुल्ला दे दो ना. कांदे घेतो अर्धा किलो. आपण घेतलेलं आहे पोहे, तेल आणि कांदा, बस एवढंच नाश्त्यासाठी घ्यायचं. कारण की तेल मी 1 लिटर नाही घेतलं, हे अर्धा लिटर घेतलेलं आहे, मी जास्त दिवस इथे राहणार नाही. तर आता आपण नाश्त्याचं सामान घेतलेलं आहे, मेडिकलमध्ये आलेलो आहे आणि मेडिकलमध्ये काही औषधं घ्यायची आहे. एक क्रीम घ्यायची आहे माझी, ती मी घेतली, हे बहिणींनी आपल्याला दिलेली आहे. तर आता इथून थोडंसं अजून मार्केटमध्ये सामान घेतो आणि घरी जातो. समोर बघितलं तर ऑटो स्टँड आहे आणि इथे लेफ्टला पॅन केलं तर इथे सगळे भाजी मच्छी वगैरे तुम्हाला मिळणार. मी लिंबू घेतो यांच्याकडून, लिंबू द्या ना दोन. तर मित्रांनो, मार्केटहून आता मी घरी जातो आणि नाश्ता बनवायचा आहे आणि मला काही जेवण बनवता येत नाही, पण थोडंफार काहीतरी मी ट्राय करणार आहे आणि तुम्हालाही दाखवतो. संपूर्ण एरिया जो आहे हा रेसिडेन्शियल एरिया आहे आणि हे हल्लीच डेव्हलप केलेले आहे, म्हणजे 4-5 वर्ष झाले. तिथे एक कॉलनी आहे, अंबराइट्स कॉलनी, आणि इथे ही एक बिल्डिंग, इथे माझी मावशी राहते, ही ब्राऊन कलरची बिल्डिंग आहे आमची आहे आणि इथे अजून कन्स्ट्रक्शन चालू आहेत. बघ हे बघा, इथे हे बिल्डिंग बनवत आहेत आणि हा रस्ता आहे माझ्या बिल्डिंगमध्ये जाण्यासाठी. थोडंसं हिलवर आहे पण इथे थंडी खूप वाजते. हे गणेश टेम्पल आहे आणि इथून हा जो राईट पॅन केला मी मग अशी खाली होतो, तुम्हाला दाखवला बघा. हे बघा, ही सोसायटी ती अंबर राईट्स, हे कन्स्ट्रक्शन चालू आहे आणि हा रस्ता आहे. ही पहिली जी ब्राऊन कलरची बिल्डिंग आहे, लाईट ब्राऊन कलर, ती आमची बिल्डिंग आहे. हा रस्ता अजून झालेला नाही आहे, कारण की आता इलेक्शन आहे, इलेक्शन नंतर मग इकडचे नगरसेवक म्हणाले की आम्ही बनवून देतो म्हणा, बघू आता. आणि हे बघा, हे गेट लावलेलं आहे. ॲक्च्युली लग्न आहे आमच्या बिल्डिंगमध्ये कोणाच्या तरी, तर त्यांनी इथे डेकोरेशन केलेलं आहे. बिल्डिंगचं नाव स्वामी सदन. तर आता बिल्डिंगच्या आतमध्ये आलेलो आहे, तुम्ही बाहेरून बिल्डिंग बघितलेत. आता तुम्हाला मी माझं घर बाहेरून दाखवतो की
कसं आहे मगाशी तुम्ही आतून पाहिलं. ॲक्च्युली आमचा फ्लॅट जो आहे हा ग्राउंड फ्लोअरला आहे, तर ही लिव्हिंग रूमची विंडो आहे आणि हा एसीचा आउटर ब्लोअर आहे आणि हा ही किचनची विंडो. तर आता सरळ आपण जाऊया फ्लॅटमध्ये, हा एंट्रन्स आहे. समोर लिफ्ट आहे, हा आपला फ्लॅट. तर मित्रांनो, मी आता बनवतोय उपमा, तर चला दाखवतो तुम्हाला उपमा मी कसा बनवतोय. उपमा बनवण्यासाठी सर्वात पहिला रवा तुम्हाला गरम करावा लागेल, त्यानंतर मी प्लेटमध्ये मी कांदा टोमॅटो कापलेले आहे, कोथिंबीर आहे, कढीपत्ता आहे, मिरची आहे आणि आता मी इथे कांदा कापून ठेवलेला आहे. तर ही कढई आहे, या कढईमध्ये तेल टाकून याला चांगलं शिजून घ्यायचं. कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे, आता इथे मी कांदा टाकतो. कांदा आता कमीत कमी एक लो फ्लेम मध्ये 5 ते 10 मिनिट त्याला शिजून द्या. कढईमध्ये तेल, नंतर मी कांदा आणि टोमॅटो मिरची कढीपत्ता टाकून याला आता गरम करतोय. चांगलं शिजलं पाहिजे आतमध्ये. माझं काही फूड चॅनल नाही आहे, पण मी हा एक छोटा प्रयत्न करतोय. तर मित्रांनो, आपला उपमा तयार झालेला आहे, आता तुम्ही खाणार आणि नंतर थोड्या वेळाने तुम्हाला भेटतो. तर मित्रांनो, आंघोळ करून पूजा करून मी आता माझ्या रूममध्येच आहे. ॲक्च्युली माझी मीटिंग होती आणि मी मीटिंगला जाणार होतो, पण ती पोस्टपोन झाली आहे, तर संध्याकाळी मी मीटिंगला जाणार आहे. तर आता दुपारचे 3:30 वाजलेत, जेवण झालं, आता थोडंसं मी काम करतो माझं. ॲक्च्युली मगाशी मी लॅपटॉपवर काम करत होतो आणि आता पण लॅपटॉप ओपन करून मी काम करणार आहे आणि संध्याकाळी मीटिंगला जाणार. तर डायरेक्ट आता मी तुम्हाला संध्याकाळीच भेटतो. संध्याकाळी मीटिंग होती, ती कॅन्सल झाली, आता ती उद्यावर गेली आहे. सकाळी 11 वाजता मीटिंग आहे, तर घरात बसून आता पिक्चर बघतोय. काय करणार इथे, बाहेर फिरायला काही नाही अंबरनाथमध्ये. तर तुम्हाला दाखवलं असतं की अंबरनाथमध्ये फिरण्यासारखं काय आहे, पण हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो आणि भेटतो एक नवीन व्हिडिओमध्ये. तर हा व्हिडिओ कसा वाटला मला प्लीज कमेंट करून सांगा.